Namaskar hi hello welcome to ask in detail our famous youtube channel enriching knowledge friends welcome to the video tutorial of data structure and here in the unit 4 we are going to discuss about this point that is array representation of stack ok all these uh, data structures like uh, stack linked list can be expressed as uh, sorry uh, stack and then queue all these data structures can be represented as in the form of array. ऑदरवाईज इन द फॉर्म ऑफ लिंक लेस सो हिअर इन धिसी हाऊ अ रे रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅक इज डन कसं केलं जातं ते बघण्याचा प्रयत्न करणार आहात व्हेरी व्हेरी सिम्पल पॉईंट सगळ्यांना माहिती आहे ते तर स्टॅग काय आहे तर कंटेनर आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललेलो आहोत आता स्टॅगचं कंटेनर तुम्ही असं भांड धरा किंवा असं धरा ठीक आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही कसंही धरू शकता कोणत्याही ठिकाणी आता एंट्री इथून वरून होणार ह्याला म्हणतो आपण पुश आणि एक्झिट म्हणजे पॉप तसं इथे सुद्धा इथे आहे हे एंट्री म्हणजे पुश आणि एक्झिट म्हणजे पॉप ठीक आहे सो व्हेरी सिम्पल आडवा असेल किंवा उभा असेल समजून घ्या कुठून आहे आता ह्यामध्ये कुठून आहे हे स्ट्रक्चर आहे असं स्टॅकचं आणि हे आहे टॉप एंड म्हणजे हे इकडून एंट्री आहे आणि इकडूनच एक्झिट आहे बरोबर आहे पुढे काय दिले आता इथे थेरी थोडक्यात समजून घेऊ आणि मग बाकीचं बोलू आपण स्टॅक्स मे बी रिप्रेझेंटेड इन द कम्प्युटर इन वेरियस वेज कसे हे दाखवू शकता तुम्ही उदाहरणार्थ बघा युजली ठीक आहे ना कोणत्या पद्धतीने आत्ताच आपण बोललो की लिंकड लिस्ट किंवा अरे दोन पॅटर्न मध्ये दाखवता येते रिप्रेझेंट करता येतं पुढे काय दिले बघा स्टेटेड ऑफ स्टॅक विल बी मेंटेन बाय लिनियर अरे स्टॅक ठीक आहे शक्यतो लिनियर आरे पॅटर्न मध्ये म्हणजे याच पॅटर्न मध्ये स्टॅकला दाखवण्याचा प्रयत्न केला जातो ठीक आहे शक्यतो आरे पॅटर्न मध्ये दाखवला जातो आता इथे महत्वाचं काय दिले नीट बघा अ पॉइंटर वेरिएबल टॉप बरोबर आहे ना हे टॉप वेरिएबल आहेच प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मी साधीच सांगितलेलं आहे स्टॅक असा असता आणि वरच्या पोझिशनला आपण टॅक स्टॅक टॉप म्हणतो म्हणजेच काय जो सगळ्यात वरचा एलिमेंट आपण त्याला त्याला टॉप म्हणतो ठीक आहे इथे काय दिले पुढे नीट बघा आता टॉप म्हणजे सगळ्यात वरच्या याला आपण टॉप म्हणतो विच कंटेन्स द लोकेशन ऑफ द टॉप एलिमेंट ऑफ द स्टॅक ठीक आहे सगळ्यात वरच्या एलिमेंटला टॉप म्हणतो पुढे एक अजून एक वेरिएबल आहे त्याचं नाव आहे मॅक्सटॅक एम एक्स एस टीके मॅक्सटॅक यूज म्हणजे काय मॅक्झिमम स्टॅक म्हणजे सगळ्यात हायेस्ट म्हणजे साईज किती आहे कोण स्टॅकची ते दाखवण्यासाठी व्हेरिएबल कोणता वापरतो आपण मॅक्सटॅक नीट बघा सगळ्यात वरच्या एलिमेंटला दाखवण्यासाठी आहे टॉप व्हेरिएबल स्टॅकच्या साईजला दाखवण्यासाठी आहे मॅक्सटॅक व्हेरिएबल व्हेरी सिम्पल चला मग आता पुढेच सरकूया द कंडिशन टॉप इज इक्वल टू झिरो ऑर टॉप इज इक्वल टू नल काय आहे स्टॅक टी आहे टॉप झिरो आहे म्हणजे काहीच नाही म्हणजे टॉप नल आहे म्हणजेच स्टॅक काय आहे एम टी आहे व्हेरी व्हेरी सिंपल पुढे फिगर सिक्स पॉईंट फाय पिक्चर अरे रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅक हे अरेच रिप्रे अरे पॅटर्न मध्ये स्टॅकचं रिप्रेझेंटेशन आहे ठीक आहे नीट बघा आता काय दिले अरे ठीक आहे सिन्स आता ह्या खालच्या फिगरमध्ये टॉपची साईज टॉपची किती आहे साईज तीन म्हणजे शेवट तीनच आयटम भरलेले आहेत आणि त्याची साईज सगळ्यात वरच्याची काय आहे तीन नंबरच्या पोझिशनला सगळ्यात वरचा आहे ठीक आहे थ्री एलिमेंट्स आहेत तिसतं इथं पहिलं आहे ट्रिपल एक्स त्यानंतर ट्रिपल वाय ट्रिपल झेड हे तीन एलिमेंट आहेत स्टॅकमध्ये फिनिश टॉपची साईज आहे तीन कारण तिसऱ्या नंबरला एक टॉपचा एलिमेंट तीन नंबरला आहे तिसऱ्या पोझिशनला आहे ठीक आहे पुढे बघा एकूण या स्टॅगची या अरे स्टॅगची साइज किती आहे आठ दिसते तुम्हाला आठव्या नंबरला आठच साईज आहे आणि ह्या आठ म्हणजेच काय आहे तर मॅक्सटॅग एम एक्स एस टी की ह्या वेरियेबलचा वापर हो आपण दाखवणार आहोत कशासाठी करणार आहोत तर मॅक्सटॅगसाठी ठीक आहे देअर इज रूम फॉर फाइव मोर आयटम्स इन द स्टॅग अजून ह्या सगळ्या पोझिशन जे आहेत त्या रिकाम्या आहेत पाच ठीक आहे रूम्स म्हणजे रिकाम्या आहेत ठीक आहे पुढे बघा आता ह्या वरच्या फिगरबद्दल या, फिगर या डायग्रामबद्दलच इथे खाली चर्चा केलेली आहे नीट बघा आत्ताच सांगितलं आपण तुम्हाला थोड्या वेळाखाली की पुश ऑपरेशन म्हणजे इन्सर्ट करणे पॉप ऑपरेशन म्हणजे डिलीट करणे किंवा रिमूव्ह करणे तेच सगळं इथे दिलेलं आहे या नोट्समध्ये ठीक आहे त्यानंतर आता इथून थोडंसं पुढे बोलूयात आणि इथे अल्गोरिदम बघूयात अतिशय सिम्पल आणि व्हेरी व्हेरी इझी अल्गोरिदम आहे आता ह्या खरं तर या अल्गोरिदमची दोन अल्गोरिदमची गरज नाही आहे तरीसुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये मुद्दाम घेत आहोत कारण ह्या शी रिलेटेड पुढचा पॉइंट आहे तर त्यावेळेस हेच सगळं आपल्याला तिथं काम येणार का 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 आहे ठीक आहे नीट बघा पुश ऑपरेशन म्हणजे काय या स्टॅकमध्ये या आरेच्या स्टॅकमध्ये ठीक आहे जे स्टॅकला आपण आरे पॅटर्नमध्ये दाखवले त्यामध्ये इन्सर्ट करायचं आहे एखादा आयटम काय करायचं आहे पुश करायचं आहे तर त्यासाठी अल्गोरिदम काय आहे पहिल्या स्टेपमध्ये काय चेक केले बघा स्टॅक ऑलरेडी फिल्ड क्वेश्चन मार्क ऑलरेडी फिल्ड आहे का ते कसं चेक करायचं असं इफ टॉप इज इक्वल टू मॅक्स स्टॅक म्हणजेच काय टॉपचा जो एलिमेंट आहे तोच मॅक्स स्टॅक म्हणजे स्टॅकच्या मॅक्झिमम साईजला पोहोचलेला असेल याचा अर्थ काय झालं काय प्रिंट करायचा मेसेज ओव्हरफ्लो अँड रिटर्न सरळ सरळ इथं बघू शकता तुम्ही टॉपचा एलिमेंट जर आठ असेल इथं बघा नेट आता तुम्ही टॉपचा एलिमेंट जर इथं आठ असेल इथं सुद्धा आठ असेल तर याचा अर्थ काय झालं हे सगळा स्टॅक जे आहे ते पूर्ण भरलेला आहे पण इथे टॉपचे पोजिशन किती आहे तीन म्हणजे समोरचे पाचही रिकामे आहेत कारण मॅक्स टॅकची साईज किती आहे आठ ठीक आहे चला सेकंड स्टेपमध्ये काय केलं आहे सेट टॉप इज इक्वल टू टॉप प्लस वन म्हणजे काय केलं आता नीट बघा इथे या टॉपची साईज आता किती केलेली आहे चार टॉप प्लस वन म्हणजे आधी तीन होतं के आता केली चार म्हणजे आपण इथे काय करतो चौथ्या नंबरला कोणता तरी आयटम आता इथे इन्सर्ट करत आहोत कसं केलं ते सुद्धा नीट बघा तीन नंबरला सेट स्टॅक टॉप इज इक्वल टू आयटम म्हणजे ह्या आयटम आता कशात जाणार आहे टॉपच्या पोझिशनला म्हणजे टॉपची पोझिशन कोणती झाली होती आता चार नंबरला जो काही आयटम असेल तो इन्सर्ट होऊन जाईल आणि लास्ट स्टेप काय आहे रिटर्न व्हेरी सिम्पल हे होतं इन्सर्ट करण्यासाठी मग आता डिलीट करण्यासाठी काय आहे नीट बघा हे जे काय अल्गोरिथम आहे हे आपण पुश आणि पॉपचं हे आपण पुन्हा बघणारच आहात या पुढच्या व्हिडिओमध्ये ते पॉइंट आहेच या चॅप्टरमध्ये ठीक आहे आता पॉप म्हणजे डिलीट करायचं पहिली स्टेप आपण काय चेक करणार आहोत की रिकाम आहे का पूर्ण स्टॅक मग हे कसं चेक करायचं नेट बघा इफ टॉप इज इक्वल टू झिरो म्हणजे काहीच नाही का झिरो आहे का सगळं तर काय प्रिंट करा अंडरफ्लो म्हणजेच एम टी आणि रिटर्न पुढे सेकंड स्टेप मध्ये काय आहे सेट आयटम इज इक्वल टू स्टॅक टॉप म्हणजे स्टॅक टॉपचं जे काही आयटम आहे ते कोणत्या व्हेरिएबलमध्ये टाकला आयटम मध्ये म्हणजे आता हे टॉपची पोझिशन ऑटोमॅटिकली काय करत आहोत आपण रिकामी मग थर्ड नंबरला काय केलंय टॉप इज इक्वल टू टॉप मायनस वन म्हणजे टॉपची पोझिशन एक न कमी आता पुन्हा आपण कोणत्या पोझिशनला आलेलो आहोत तीन नंबरला म्हणजे चौथा ऑटोमॅटिकली काय झाला डिलीट झाला आणि चौथ्या स्टेप मध्ये काय केलं आपण रिटर्न सो व्हेरी व्हेरी सिम्पल अँड इझी प्रोग्राम अँड ऑलगोरिझम फॉर दिस पुरुष अँड पॉप ऑपरेशन्स तर हेच होतं अरे रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅक अरे पॅटर्न मध्ये दाखवणे ठीक आहे म्हणजे आता इथे तुम्हाला अतिशय सोपं आहे समजायला सुद्धा आणि कळायला सुद्धा तर हे जी काय आहे ते आर ए ऑफ स्टॅक होतं काय अडचण असल्यास प्लीज कमेंट करा थँक्स बाय